तुम्ही बाजारातून विकत घेत असलेला खवा शुद्ध असेलच असं नाही, कारण शुद्धतेच्या नावावर नकली खवा हातात घेऊन लुटणारी भेसळखोरांची टोळी आता जिकडे तिकडे सक्रिय झाली आहे. पाहूयात याच नकली खव्याचा पर्दाफाश करणारा आमचा स्पेशल रिपोर्ट. सावधान, तुमच्या मिठाईत भेसळयुक्त खवा. मिठाईचा गोडवा पडेल महागात. कसा ओळखाल भेसळयुक्त खवा? दिवाळीनिमित्त घरोघरी फराळाची रेलचेल सुरू आहे. अलीकडे घरातच मिठाई बनवण्याकडे गृहिणींचा कल वाढलाय, त्यामुळे खवै यांच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र बाजारात भेसळखोरांचा सुळसुळाट झालाय. मोठ्या प्रमाणात बोगस खव्याची विक्री होतीये. FDA पथकानं कोल्हापुरातील 3 कंपन्यांवर छापा टाकत 15 लाखांचा भेसळयुक्त खवा जप्त केलाय. शिरोळ तालुक्यातील टाकोडे येथील शिवरत्न मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट येथे 499 किलो खवा हा पावडरपासून तयार करण्यात येत होता. त्या संपूर्ण खव्याचं निरीक्षण करून त्यातून एक सॅम्पल घेतलेलं झालेलं आहे आणि उर्वरित जो साठा आहे 499 किलो हा जागीच नष्ट केलेला आहे. त्याचप्रमाणे त्याकरता वापरण्यात येणारी जी पावडर आहे ती पावडर पण जप्त केलेल्या जवळपास 5 टन. भेसळयुक्त खवा राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात पोहोचवला जातोय. अहमदनगर शहरातनं तब्बल 1300 किलो भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे गुजरातमधून हा बनावट खवा खाजगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याचं समोर आलंय. तर तिकडे उल्हासनगरातही मोठ्या प्रमाणात मुदत संपलेला खवा सापडला होता. हा थेट तुमच्या आरोग्याशी निगडीत प्रश्न असल्यानं खवा, मिठाई आणि दुधातील भेसळ घरच्या घरी कशी ओळखावी हे देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. भेसळयुक्त किंवा बनावट खव्याची चव आणि रंग सामान्य खव्यापेक्षा वेगळा असतो. खवा हातावर घ्या, त्याला चोळा आणि जर त्याला चिकटपणा नसेल तर तो भेसळयुक्त खवा आहे. भेसळयुक्त खवा ओळखण्यासाठी थोडा खवा घेऊन तो एका भांड्यात ठेवावा. त्यात थोडं पाणी घाला, ते गरम केल्यावर टिंचर आयोडीनचे काही थेंब घाला. खव्यामध्ये स्टार्च असेल तर त्याचा रंग लगेचच निळा होईल. मात्र शुद्ध खव्याचा रंग बदलणार नाही, तो आहे तसाच राहील. 1 लिटर दुधापासून साधारणतः 200 ग्रॅम खवा तयार होतो. मात्र जास्त नफा कमवण्यासाठी व्यापारी त्यात भेसळ करतात. हा भेसळयुक्त खवा तुमच्या आमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे अशा समाजविघातक प्रवृत्तींपासून सावध राहा. आपल्या भागात कोणी भेसळ करत असेल तर तात्काळ संबंधित यंत्रणांना याविषयीची माहिती द्या आणि भेसळ माफियांचा पर्दाफाश करा. अहमदनगरहून लैलेश बारगजेसह प्रताप नाईक, Z24 कोल्हापूर. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला. दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प Z24 चा.